नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये। तर आता वाजलेले आहेत सकाळची 5 आणि श्रिया सुद्धा उठलेला आहे। ॲज युजुअल मला सकाळी स्वयंपाक करायचा असतो, टिफिन करायचा असतो आणि त्यावेळेस श्रिया उठतो आणि मग खरंच तर गोंधळ उडतो। आणि इतक्या सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करायचा उद्देश असा की सकाळी इथे किती ऊन असते आणि सौदी अरेबियामध्ये खूप ऊन आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे इथलं वातावरण। पण सकाळी 5 वाजता इथे कशी ऊन असते हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, सकाळचे फक्त 5 वाजलेले आहेत आणि इतकी जास्त ऊन आहे। आणि तुम्ही दिवसा जर बघाल ना तर इमॅजिनसुद्धा आपण करू शकत नाही इथे किती ऊन असते। तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार की 11 वाजता किंवा 2 वाजता इथे किती ऊन असतं ते। आणि हे बघा, सकाळची वर्दळसुद्धा सुरू झालेली आहे, ऑफिसेस स्टार्ट झालेले आहेत आणि ज्यांचे ऑफिसेस 5-6 वाजता वगैरे असतात तर आणि ते थोडं दूर असेल तर मग ते लोक आधीच निघून जातात। तर अशी 5 वाजतासुद्धा इथे बघा किती वर्दळ आहे। तर चला आता आपण जाऊया स्वयंपाक करायला। आणि आता श्रियासोबत मला करायचं आहे स्वयंपाक। आय डोंट नो स्वयंपाक कसा होईल काय होईल, तर चला लगेच आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया। कारण इराणीय श्रियान म्हणायची सवय झालेली आहे मला। सो इराणीय आणि सारंग या तिघांसाठी करायचं आहे फूड प्रिपरेशन, म्हणजे या तिघांनाही किटिंग द्यावा लागतो। सो बघूया आता मी काय बनवणार आहे ते आणि ते सगळं तुमच्याशी शेअरसुद्धा करणार आहे। तर चला आपण जाऊया आता किचनमध्ये आणि नेक्स्ट समोसा व्लॉगसुद्धा तुम्ही बघा। आणि श्रियान हातात असल्यामुळे ना मला गोंधळल्यासारखं होतं कंटिन्यू, कारण काय बोलावं आणि समोर कारण हा कधी रडेल काही गॅरंटी नसते याची। पण श्रियान चला तर मग जाऊया आपण किचनमध्ये। आणि आम्ही आता किचनमध्ये आलेलो आहोत आणि हा बघा श्रियान हा बसलेला आहे गॅसच्या ओट्यावर। श्रियान परत एकदा हाय कर ना, काय लाजतोस, हाय कर सगळ्यांना परत एकदा हाय प्लीज। नो नो श्रियान से नो नो कस नो नो ओके। आणि आता श्रियान आणि मी आम्ही दोघं मिळून आता स्वयंपाक करणार आहोत। इथे मी लावलेला आहे कुकर आणि आता मी तिकडे भाजी बनवणार आहे। आणि आज सारंगने बोलले की त्यांना कारले खायची आहे, आज त्यांना कारल्याची भाजी खायची असल्यामुळे मी आता कारल्याची भाजी बनवणार आहे। आणि इकडे श्रियान आणि चला आपण लगेच स्वयंपाकाला लागूया, कारण सारंगला पण ऑफिसला जायचं आहे, इराणी याची स्कूल आहे। सवय न गमवता मी लगेच स्वयंपाक करते आणि मी बोलते परत तुमच्याशी। श्रियान परत एकदा से हाय नो 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 ओके चला आपण करूया स्वयंपाक लगेच। बाय 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 नाही हाय नो श्रियान। आणि असं असतं सकाळी स्वयंपाक करता करता श्रियानला मध्येच दूध प्यायचं आणि मग असं तर माझे कामं रेंगाळतात। बघा आता अजूनही मला कणिक पीठ मळायचं आहे पण त्याचं मध्येच दूध। श्रियान श्रियान तू काय पितोय, तू काय पितोय, काय पितोय सांग ना, काय पितोय बाळा चला श्रियान श्रिया। सो आता वाजलेले आहेत 6:15 आणि श्रियांचं सध्या दूध पिणं सुरू आहे आणि माझी भाजीसुद्धा तिकडे होती आहे। इकडे राईस अँड डाळ झालेली आहे। इकडे आता मी कणिक मळणार, पीठ मळणारच, तेवढ्यात मग श्रियांचं सुरू झालं की आई आता दूध हवंय। सो स्वयंपाक सोडून आधी पहिले त्याला फीड करावं लागतं आणि मग मला स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते आणि अशीच माझी दिनचर्या असते। त्यामुळे काय होतं ना, ज्या कामाला मला अर्धा तास लागायचा असतो त्याला 1 तास लागत असतो, जस्ट बिकॉज ऑफ श्रियान अँड इराणीया। तर आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि माझा सगळा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे 1 तासामध्ये। आणि इकडे बघा माझा श्रियान श्रियान से हाय टू एव्हरीवन ये छान एकदा परत हाय कर, छान हाय करायचं मनी। आणि हा ना सकाळी सकाळी मला असाच त्रास देतो त्याच्यामुळे मी आता टी व्हीवर लावलेला आहे ओम चॅन्टिंग आणि ते घरात छान ओम असा जो नाद होत असतो त्यामुळे इतका छान वाटत असतो त्या आवाज आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात। तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी कधीतरी असं मॉर्निंगला ओम चॅन्टिंग टी व्हीमध्ये लावून, खूप प्रसन्न वाटतं। आणि माझा आता स्वयंपाक झालेला आहे, खरं तर गर्मी खूप होत होती त्यामुळे परत एकदा मी हेअर केस केलेत आणि फ्रेश झाली। आणि इकडे श्रियान आणि मी तुम्हाला दाखवते किती वाजले आहेत एक्झॅक्टली, बघू शकता तुम्ही 6:10 झालेले आहेत
आणि आता मी काय काय स्वयंपाक बनवलाय हे तुम्हाला मी तुमचे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. आय डोंट नो काय होतं, कधी कधी ना लगेच बोलायला जमत नाही आणि श्रियांमागे असल्यामुळे ना सगळं लक्ष त्याच्याकडे मला द्यावं लागतं, तो खाली थांबायला तयार नाही. आणि मग मुलाला घेऊन स्वयंपाक करणं कधी कधी खूप कठीण होतं, त्यामुळे मी स्वयंपाक करतानाचा व्लॉग शूट केला नाही आहे. पण चला मी आता लगेच तुम्हाला दाखवते की मी काय काय बनवलंय. तर सारांचा टिफिन इथे रेडी झालेला आहे. यात मी दिलेली आहे भाजी, यात चपाती आणि यात आहे सॅलड. आणि आज ते वरण भात घरीच खाऊन जाणार आहे, त्यामुळे मी वरण भात जे आहे तो पॅक केलेला नाही आहे. तर चला लगेच मी टिफिन पॅक करते आणि मग इकडे श्रियांचा पडपड सुरू आहे. चला मग लगेच मी टिफिन पॅक करते आणि इराणी याला सुद्धा रेडी करते स्कूलसाठी. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि इराणिया सुद्धा रेडी झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते इराणी किती छान रेडी झाले स्कूलसाठी. आणि चला तर मग आपण त्यांना खाली ड्रॉप करायला जाऊया, कारण आता मला बसवाल्या काकांचा म्हणजे बस ड्रायव्हरचा मिस कॉल येणार आणि मला 7:30 खाली जावं लागतं आणि 5 मिनिट घड्याळ समोर आहेत आपली. सो 7:30 झालेले आहे आणि आपण आता खाली जाऊया इराणियाला ड्रॉप करायला. तर आपल्या इराणिया इथे रेडी आहे आणि हा श्रियांत सुद्धा त्यांच्या मध्येच उभा. श्रिया तुला काही काम आहे रे सकाळी सकाळी उठल्यापासनं? आणि इराणी असला तर जायचं वाळा खाली, बॅग्स घ्या तुमच्या लगेच. चला 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 हळू हा बाळा चलो. आणि हा श्रियांत सुद्धा, पण मी यांना समोरच्या भाभीकडे ठेवणार आहे कारण हा खूप त्रास देतो खाली जाताना. पण हा बघा हा सगळ्यात समोर निघालाय. हा चला चला जाऊया, लेट्स गो. ठेवू नको आता असू दे, तो ऐकत नाही आहे ना, तो चाललाय समोर श्रियांत ये कडेवर. चल बाळा बस. जोरात म्हणायचं अंकलला गुड मॉर्निंग. बसा, बाय बाळा, बाय इरा, प्लँकीज. बॅग घेशील आठवणीने? ओके चलो बाय बाय. तर जस्ट आता इराणियाला आम्ही सोडून आलेलो आहोत आणि श्रियांत सुद्धा माझ्यासोबत खाली आलेला. मी त्यांना भाभींकडे ठेवणार होती पण तो काही ऐकत नाही. आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी घाम सुद्धा किती येतो इथे. आणि जस्ट 7:30 वाजून 5 मिनिट झालेले आहेत आणि इराणी गेल्या स्कूलला आणि याच्यानंतर आता श्रियांत आणि मी असं आम्ही दोघेच आता घरी असणार आहोत. आणि त्यातसुद्धा इतका गोंधळ होतो. आता तर इराणियाची जी स्कूल आहे ही 7:30 हे बघा. ओ सो इराणियाची स्कूल असते 7:30 to 11 o'clock कारण ऊन खूप जास्त आहे. अदरवाईज आधी ना 7:30 to 12:30 होती, पण आता उन्हाळ्यामुळे त्यांनी स्केड्यूल जो आहे तो चेंज केलेला आहे आणि टायमिंग कमी केलेला आहे, त्यामुळे त्या लवकर येणार. सो मला बाकीचे कामंसुद्धा आवरायची आहे. तर मी आता पहिले श्रियांना बघते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर इराणिया स्कूलला गेल्यानंतर मी माझ्या घरातले सगळे काम आवरून घेतलेत आणि घर छान स्वच्छ झालं आहे, नीट अँड क्लीन करून घेतलेलं आहे. अर्थातच मुली आल्यानंतर परत ते जायचं ते होणारच. आणि आत्ता वाजलेले आहे 11:30 म्हणजे 11:25 झालेले आहे आणि त्यांना खाली घ्यायला जायचं आहे. सो श्रियांत इथे ऑलरेडी रेडी आहे. श्रियांत तुझे शू, ओहो से हाय. आता तरी हाय कर बाळा, का तू हाय नाही करत? ओ व्हेरी गुड. सो ऊन इतकी जास्त आहे ना 11:30 सुद्धा की खाली जायला खरं तर खूप जास्त दमसुद्धा लागतो. आणि खरं सांगायचं इतकी ऊन आहे खाली तर जायचीसुद्धा इच्छा होत नाही, पण मुलींना घ्यायसाठी जावं लागणार आहे मला. आणि सेकंड थिंग इज व्हॉट की कॅब घेऊन जावं लागेल कारण विदाऊट कॅब त्यांना आणू शकत नाही मी. खूप जास्त गर्मी आहे, ऊन आहे. आणि चला आपण जाऊया आता लगेच इराणियाला आणायला. तर मी सुद्धा माझी जी कॅप आहे ती घालून घेतलेली आहे आणि आता कॅप घातल्यानंतर आपण लगेच खाली जाऊ कारण इराणिया पोहोचलेल्या आहेत. चल बाळा. श्रियांत चला 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 चला. जी जी हो चला याला सुद्धा तर. येस 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 जी जी प्रेस केले मी. हा जी जी प्रेस केलंय, त्याला सुद्धा कळलेलं आहे की जी प्रेस करायचं असतं. चला चला लगेच ताई आली आहे.
आली आहे, ती आहे इराणीची बस आणि आय थिंक इराणीया झोपल्या असणार त्यामुळे मग त्या कधी चिडचिड करतात. आणि इकडे मी माझा श्रियान, श्रियान तू तिथेच थांब, ताईला घेऊन येते मी. हो हे घे कॅप घाल. नाही 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 उन्हात आहे, बाबांनी सांगितलेलं बेटा कॅप घालायची. लगेच घे, पडते माझ्या हातात ना. व्हेरी गुड, हे घे घाल. नाही नाही बाळा ऊन आहे खूप. लेट्स गो. हा मी पण घातले. बरं ये ये खाली ये. गो चला. व्हेरी गुड निया. अंकलला बाय केलं नाही तू? बाय. हा ये तुझी कॅप पडले, उचल लगेच मनी. अ बाळा ओ माय गॉड फादर्स डे. वाव हे बाबा आहेत तुझे? हे बाबा मिया. बघू 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 मला दाखव, मी सांगते दाखव मला एकदा. अच्छा हे ना घरी गेल्यावरच दिसेल बाळा, इथे दिसत नाही. ओके चला. आणि हे बघ श्रियान आपला. श्रियान चला घरी. ओके चला चला लगेच. फादर्स डे म्हणून आहे म्हणून बनवले बाळा. मग बाबांना तुम्ही फादर्स डे बोलले ना काय? हॅपी फादर्स डे बाबा. श्रियान पहिले बटन प्रेस करायचे असते. मदर्स थँक यू बाळा, पण आवाज मदर्स डे नाही आहे म्हणे. चला या. इथे हात नाही ठेवायचा. नो वन वन. हा आज फादर्स डे, बाबांना विश करायचं. ओके मम्माच डे नाही आहे बाळा, ओनली पापाज डे. डॅडी लेट्स गो. आणि केस मस्त दिसत आहे. तसं माझं सगळं गोकुळ आहे आणि या गोकुळातच मला खूप छान वाटतं. काय म्याऊ आहे? चल गे घरात ये. माऊ पकडले आहे? नाही बाळा म्याऊला मी नाही घेत बाळा. चला चला या. चल लगेच. हो हो कम कम कम. काय झालं तू टिफिन फिनिश नाही केलास का ग? फास्ट खात होती तर मग टीचर काय बोलले अस तुला? अँड तरी पण अशा बोलल्या तुला? क्लोज युअर टिफिन अँड कीप इट इन बॅग असं बोलल्या. आणि तू फास्ट खात होती मला म्हटलं नाही. नाही म्हटलं. आणि दाखव आता तुम्ही बनवलेले कार्ड्स बघू. तर इराणी यांनी ना स्कूलमध्ये इतके छान ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली आज. आणि आज आहे फादर्स डे, सो त्यांना छान आय लव्ह पापा असं हे कार्ड बनवायला लावलेलं आहे. आणि आपण ॲज अ किचन म्हणून याला यूज करू शकतो. सो किचन आणि सी हे आहे नियानी बनवलेलं. आणि यावर ना बाबा आणि स्वतःचं चित्र काढायचं होतं तर त्यांनी सारंग आणि स्वतःचं चित्र काढलेलं आहे. आणि हे बनवलेलं आहे इराणी. इराणीसुद्धा खूप छान असं चित्र काढलेलं आहे. खरं तर इतक्या कमी वयात काढणंसुद्धा एक हेच असतं म्हणजे छान वाटतं आणि फोकस करत नाही. आय डोंट नो व्हाय. हां तर एक आहे सारंग आणि एक आहे इरा. पण खूप छान वाटलं जेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा आई हे ना एक बाबा आहे आणि एक मी आहे, तर खूप छान वाटलं हे. तर चला आता आम्ही सुद्धा काहीतरी सारंगसाठी प्रिपेअर करणार आहोत आणि मग ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याआधी मी इराणी याला छान फ्रेश करते आणि त्यांचा होमवर्क घेते, त्यानंतर आम्ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू घर.
केक आणायला गेली आणि तेवढ्यात सारंग दारात आले आणि तो आम्ही आज फादर्स डे आहे ते फादर्स डे आहे मला वाटलं बर्थडे आहे हा इकडे तो इराणी याला पण खूप आनंद झाला कारण मी त्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं की आज आपण फादर्स डे सेलिब्रेट करणार आहोत किंवा केक आणणार आहोत असं काही सो त्या सुद्धा खूप हॅपी आहेत आणि आता सारंगला ते कार्ड देणार आणि त्यांनी स्कूलमधलं जे काही बनवलं आहे ते सुद्धा देणार ते तुमच्याशी पण मी शेअर करणार आधी इराणी या त्यांच्या बाबांना गिफ्ट देणार आहे जे इराणी हे निया तू बनवलेलं त्यांनी स्कूलमध्ये तुमच्यासाठी गिफ्ट बनवलं थँक्यू बेबी थँक्यू पिल्लू आणि मागे बघा तुमचं आणि त्यांचं चित्र त्यांनी स्वतः काढलेलं आहे व्हेरी नाईस बेटा त्यातले बाबा कोणते हे बाबा हॅपी बर्थडे नाहीये श्रियान आणि परत एक इराणी आणि तुमच्यासाठी छान असं गिफ्ट बनवलेलं आहे हे आहे इराचं आणि बाबा तुम्ही ओपन करून बघणार बाकी मदत मी केलेली आहे पहिले बाबांना द्यायचं बाबा ओपन करणार बाबा ओपन करणार ओ थँक्यू हे सगळं इराणी यांनी स्टिक केलंय मी फक्त हेल्प केली आहे त्यांना थँक्यू हे त्यांनी घरी बनवलंय हे स्कूल मधलं नाहीये त्यांनी घरी कसं वाटलं इराणी यांनी बनवलेलं मस्त है ना आणि हे बघा हे श्रियान पण देणार यस बाबा श्रियान पुढल्या वर्षी श्रियान सुद्धा मदत पण देणार ना हा ना बाबा बाबा हे कोण आहे श्रियान बाबा ओके तर इराणी याला पण माहित नव्हतं ऍक्च्युली केक आणि हो हो इंडियाला होते तेव्हा आता एक काम करायचं केक कट करायचा चलो सो इराणी याला पण माहिती नव्हतं केक आणणार आहे म्हणून त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण न्यू आहे आणि त्याच्यात झोपून उठल्या आणि मग आता आम्ही लगेच सेलिब्रेशन सुद्धा करतो चला छान म्हणी चला बाबांना भरवायचा हा तुम्ही हॅपी बर्थडे नाही श्रियान हॅपी फादर्स डे सारंग हॅपी फादर्स डे हॅपी फादर्स डे ये पहिले मी देतो मी बाबांना भरू का मी भरवते सगळ्यांना आता इराणी आला शेर काय आहे पहिले बेबीला देऊ का बेबी रडतो छोटा बेबी छोटा बेबी ये तू घे ये आणि हे इराणी या श्रिया तिने तिचंच घेतलं इराणी या श्रियांचा आवडता केक आहे हा आणि माझा सुद्धा आता तू राहिली ना मला सुद्धा वाव पण आता हा कॅमेरा देणार नाही मी कसं घेऊ माझ्या हाती दे ना सो असं घरच्या घरीच छान आमचं पाच लोकांचं मिळून म्हणजे मेंबर्स आमचे इतके आहेत घरात की छान सेलिब्रेशन झालं हो ना सारंग श्रियान हॅपी बर्थडे बोल तर अशा सिम्पल पद्धतीने आजचा माझा डे मस्त गेलेला आहे आणि इराणियाच्या स्कूलपासनं फुल डे मी तुमच्याशी थोडा थोडा शेअर केलेला आहे आणि कारण मला आज जे फादर्स डे होतं हे तुमच्याशी शेअर करायचं असलं मी बाकी काही तुमच्याशी शेअर जास्त करू शकले नाही आणि मला छान वाटतंय सारंगसुद्धा ते सरप्राईज द्यायला खरंच खूप छान वाटलं तर चला आजचा व्लॉग मी इथे सेंड करते भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढील ब्लॉग येत राहणार आहे तुमची त्याच्यासाठी मला मदतसुद्धा लागणार आहे सो मला नेहमी सपोर्टसुद्धा करा चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय